इतिहास रचलाया ने काही खास दिना होया ने, इतिहास रचलाया ने काही खास दिना होया ने, मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपलाया ने। सप्तपदी ने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे, माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे। मंगळसूत्र 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 मंगळसूत्र। राकेश जी, साक्षी त्यांचं म्हणणं आहे की राकेश जिवंत आहे। मानसर या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही, की कोणाला या गोष्टीची कानुकान खबर नको लागायला की तुम्ही मला भेटायला येताय। हा खून मी नाही केलाय। तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते न्यायालयात बोला, घेऊन चला यांना। मी खून नाही केलाय। ज्या प्रकारे तुरुंगामध्ये मी तिळा तिळाने मरत होतो, तसंच जीवनशिवाय तसंच मरण मानसचं असेल। जोवर पोलिसांकडे काही पुरावा नसतो ना, ते कोणावरही हात टाकत नाही। आणि ज्या कोणी मानसला फसवलाय त्याने पुरावेही नक्की नक्कीच प्लांट केले असतील। मानस तर स्वतःच पोलिसांपासून पळून इथे तिथे लपतोय, त्याला काय गरज होती तिथे जाण्याची? आणि समशेरलाच भेटल्यामुळे तो या सगळ्या पेचात पडलाय। भाऊजी, मला वाटतं मानस तिथे स्वतःहून नाही गेला। तुम्ही एकदा त्याला विचारून तर बघा, नक्कीच त्याला फसवण्यासाठी त्या लोकांनी त्याला तिथे बोलावलं असेल। होऊ शकतं की जे तू बोलतेस ते खरं असेल, पण या गोष्टीची पोलिसांना कोण खात्री पटवून देणार? पोलिसांनी तर ते हत्यारही ताब्यात घेतलंय ज्याने खून झाला होता। आणि पोलिसांचं तर हे म्हणणं आहे की त्या हत्यारावरही मानसच्याच बोटांचे ठसे आहेत। काका, मला कळत नाही पोलीस असा दावा कसा करू शकतात। हे बघ, आता तरी आपण अशा स्थितीत नाही आहोत की आपण पोलिसांना काही प्रश्न विचारू शकू। मानसवर आधीपासूनच आरोप आहे की पूर्ण दंगलीमध्ये त्याचाच हात होता, त्यानेच घडवून आणली होती। शिवाय गुलशनचा खून झाल्यावरही हे म्हटलं गेलं की फक्त त्यानेच प्रयास केला होता, म्हणजे त्यानेच प्रयत्न केला होता। यामुळे हे सगळं अजूनच किचकट होऊन बसलंय, समजत नाहीये करावं तरी काय करावं। नाही भाऊजी, माझा मुलगा गुन्हेगार नाहीये। आता माहित नाही आणखी काय काय शिल्लक राहिलंय आपल्या बाबतीत घडायला, पण एक गोष्ट तर नक्की आहे, जर हा आरोप सिद्ध झाला तर माहित नाही मानसला काय शिक्षा मिळेल ते। आणि कदाचित आपण काहीही नाही करू शकणार। अखेर रितिका काय करते या प्रकरणामध्ये? शिवाय तिच्या घरचे लोक काय करतायत? भाऊजी, हे सर्व लोक असून सुद्धा जर माझ्या मुलावर हा आरोप सिद्ध झाला तर हे सर्व लोक असल्याचा आपल्याला काय फायदा आहे? अखेर सर्व लोक माझ्या मुलाच्या जीवावर का उठले? का म्हणून शत्रू झाले? भाईजान, एक गोष्ट सांगू? हो, तुमचा तर काही प्रश्नच नाही। खरोखरच मजा आली, खरंच मजा आली ना। बोलो जय जय सुंदरलाल। ओ साडेलाल रहोगे तो ऐश करोगे। बसा तर घर। शुक्रिया। बोला जमाल। भाईजान, तुम्ही तर ते करून दाखवलं ज्याचा आजवर कोणी विचारही नव्हता केला। करावं लागतं रे जमाल, करावं लागतं, काय करणार सांग। अरे बाबा, जीव कोणाला प्यारा नसतो। हा, आणि तू ऐकलंच अशील की जान है तो जहान है,
मग बस जीव वाचवण्याच्या प्रयत्नात सगळं काही करत चाललोय मी. भाईजान, मानसला अटक झाल्यानंतर गुलशन सहायच्या हत्येचा आरोपही मानसच्या डोक्यावर. बरोबर, अगदी बरोबर ओळखलंस तू. एक गोष्ट सांगू जमाल, लाईफमध्ये काही खेळ असे असतात ना जे खेळण्याची आपली एक अशी वेगळीच मजा आहे. आज जेव्हा केव्हा विचार करतो ना तेव्हा मन आनंदाने नाचायला लागतं की वा रे सुंदरलाल, वा वा वा, काय शिकस्त दिली आहेस त्या ऋतिकाला. आणि जेव्हा तिला याचा पत्ता लागेल की या खेळाचं मास्टर माइंड, या षडयंत्राचा रचनाकार आणखी कोणी नाही, मी आहे द ग्रेट सुंदरलाल, तेव्हा तिची तर शिट्टी गुल होईल, झोप उडेल तिची. झोप तर तुम्ही तिची उडवलेलीच आहे भाईजान. चारही बाजूला तिच्या विरोधात आवाज उठत आहेत, चारही बाजूनी प्रश्न विचारले जात आहेत आणि ऋतिकाजवळ या प्रश्नांची अजिबात उत्तर नाहीये. अरे जमाल, कुठून असतील, कुठून असतील. आता चूक पण तर तिचीच आहे ना, माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली, बघ तर खरं. आणि शिवाय ती आहे एक बाई, सवयींनीच घात केला त्या बाईचा. याच्या अगोदर की ती माझ्या विरोधात पुरावे गोळा करेल, तिने दीदी समोर फोनवर संशयाचं रहस्य उघड बोलून दाखवलं आणि बस. माझ्यासारख्या कपटी माणसासाठी तर हलकासा इशाराच पुरेसा होता. मी माझा खेळ खेळायला सुरुवात केली, माझं जाळं विणायला सुरुवात केली आणि त्या जाळ्यामध्ये ती आपणहूनच गुरफटत आणि अडकत चालली. सर्वांच्या मनातून उतरायला लागली ती. आदित्य प्रताप सिंग तिचे पिता आहेत आणि या शहरातले नामांकित असे जज आहेत. भाईजान, आपल्याला त्यांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी विचार करायला. विचार तर हाच आहे की सगळ्यांची अशी हालत करेन ना की काही विचार करण्यालायकच नाही राहणार ते. आणि यासाठी माझ्या मनात आहे की भाऊजी, हां भाऊजींच्या मनात मी इतकं विष कालवेन ना की जस्टिस आदित्य प्रतापला मान खाली घालून जीवन जगायला लावण्यासाठी ते विष पुरेसं असेल. अर्जुन, अर्जुन, अरे अर्जुन बाळा, काय झालं बाबा, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? काय झालं, काय म्हणून वरडताय? अरे तुम्हाला माहितीये काल रात्री काय झालं? काय बरं झालं बाबा? अरे बाळा, काल रात्री तो जज साहेबांचा जावई आहे ना मानस, मानसला पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली पकडलंय म्हणे. हे काय बोलता तुम्ही? अरे मी पूर्ण खरं सांगतोय अंजना, एक तर आधीपासूनच बिचाऱ्यावर शहरात दंगल पसरवण्याचा आरोप झालेला होता म्हणून तो पोलिसांपासून लपत फिरत होता, पण काल रात्री पोलिसांनी त्याला अखेरीस ताब्यात घेतलंच आणि आता तर लोक म्हणतायत की त्याच्यावर आपल्याच एका साथीदाराच्या खुनाचा आरोप आहे. हे भगवंता, या गोष्टीमुळे जज साहेब आणि त्यांच्या घरच्या लोकांना किती त्रास होत असेल. चला आपण त्यांच्या घरी जाऊया. नाही माई, तुम्हाला तिथे जायची मुळीच गरज नाहीये. अरे बाळा, तू असं का म्हणतोयस? हो बाबा, तुमच्या सहानुभूतीमुळे त्या लोकांची कर्म बदलू शकत नाहीत आणि कोणी आपल्या कर्मापासून पळही काढू शकत नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना की कर्माची फळं माणसाला याच जन्मात भोगायला लागतात. पण बाळा अर्जुन, माहित नाही का माझं मन म्हणतंय की जज साहेबांच्या जावयाने असं काही नसेल केलं. हे तुम्ही असं कसं म्हणू शकता बाबा? तुम्हाला माहिती नाहीये ही मोठी लोक कसे कसे खेळ खेळतात ते. त्यांच्या नजरेत माणसाची लायकी आणि विश्वासाची काहीच किंमत नसते बाबा. बाळा, तू असं का म्हणतोस? मी असं अशासाठी म्हणतोय माई, कारण मला माहितीये जसं तुम्ही मानसला समजता तो तसा नाहीये. मग त्या माणसाला का दाखवायची सहानुभूती? ज्याने मला
ज्याने मला हा बळा बोल ना, असं काय केलंय मानसने? हजारो लोकांना दंगलीच्या नावावर बळी चढवणाऱ्या माणसाला तुम्ही हे म्हणताय की काय केलंय त्याने? आज संपूर्ण शहर त्याच्या नावाने थू थू करतायत. आणि त्याचं खरं रूप काय आहे हे एक दिवस मी तुम्हाला नक्की दाखवून देईन. म्हणून तुम्हाला तिथे जाण्याची अजिबात गरज नाहीये बाबा. हे बघा, मला काही बोलायचं नाहीये, मी नंतर बोलेन. मॅडम, या गोष्टीची चर्चा आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की समशेरला गुलशन शाहच्या विरोधात अडकवण्याचं कारस्थान तुमच्या सांगण्यावरून रचलं गेलंय. तुमच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी समशेरवर त्याची आधीची जबानी बदलण्यासाठी दबाव आणला. हे बघा, मी कोणालाही अडकवण्याचा प्रयत्न नाही केलाय आणि ना कोणाची जबानी बदलण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी फक्त एका गुन्हेगाराकडून सत्य वदवून घेतले, दॅट्स इट. तुम्ही लोक काय या गोष्टीला वाढवून प्रेझेंट करताय उगाच? कोणतं सत्य मॅडम? आणि तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे की दंगलीच्या आरोपाखाली मानसला अडकवण्यासाठी गुलशन सहायने कारस्थान रचलंय? आणि हो, गुलशन सहायलाही मारून टाकण्यात आले. त्याच्या खुनाच्या मागे कोणाचा हात आहे मॅम, तुम्ही काय सांगाल? नो कमेंट्स. एकदा मी सांगितलं ना, या बाबतीत सध्या काही बोलायचं नाहीये. जनतेला जाणून घ्यायचंय मॅडम की तुमचं या केसच्या बाबतीत काय म्हणणं आहे. जर मानस आणि गुलशन सहायच्या मध्ये काही वैर होतं तर याचा अर्थ हा आहे की मानसनेच गुलशन सहायच्या खुनाचा कट रचलाय. हे बघा, तुम्ही सर्वजण नीट ऐका. आता या केसचा तपास सुरू आहे, जसं रिझल्ट येईल तुम्हा सर्वांना आम्ही सांगूच, ठीक आहे? पण आता सध्या तरी आम्ही काही नाही सांगणार. मॅडम, समशेरला पोलीस सीबीआयच्या हवाली करणार होते पण तो तिथून फरार झाला. म्हटलं तर असंही जात होतं की त्याला सीबीआय पर्यंत पोहोचूच दिलं जात नव्हतं. तो सीबीआयच्या समोर हे कबूल करू शकत होता मॅम की त्याला जबानी बदलण्यासाठी भाग पाडलं जात आहे. शिवाय पोलीस कस्टडीतून पळून गेल्यानंतर समशेर सिंग मारला गेला मॅम. आणि समशेरच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी मानसला अटक केलेली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी मानसला घटनास्थळावर अटक केलेलं आहे. आणि आता तुमचं काय म्हणणं आहे? नंतर बोलेन मी. प्लीज, मी नंतर बोलेन. प्लीज प्लीज तुम्ही ऐका, नंतर बोलूया. नाही प्लीज, थँक यू. तुम्ही इथे काय करताय? जज साहेब, काही जखमा अशा असतात की त्या जखमा कधीही भरून येत नाही. जखम तर तुम्ही आम्हाला दिली होती, आता बहुतेक ती वेळ आली आहे की मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या जखमांची जाणीव करून द्यावी. कोणत्या जखमेविषयी बोलताय तुम्ही? मी आजवर कधी कोणालाही कोणतीही जखम होऊ दिली नाही. हो, आता स्वतःच्या कर्मांमुळे जर कोणाला जखम झाली असेल तर मग मी जबाबदार नाही. जस्टिस आदित्य प्रताप नारायण सिंग कायम आपल्या तत्वांनुसार जगत आलाय आणि यापुढेही तसाच जगत राहील. मी त्याच तत्वांची तर आठवण करून द्यायला आलोय, कारण परिस्थिती तर तीच आहे, फक्त वेळ बदलली आहे. किंवा असं समजा की इतिहासाची आता पुनरावृत्ती होताना दिसतेय. आता काही बघायचं तर हे की जस्टिस आदित्य प्रताप फक्त न्यायाच्या बाताच मारत असतो की मग खरोखरच न्यायाने वागत असतो. आता तुम्हाला याविषयी काही शंका आहे? मी जेव्हा जजच्या खुर्चीवर बसतो तेव्हा कायम न्यायानेच वागत असतो. आणि आजवर कधी असा दिवस नाही आला
की जस्टिस आदित्य प्रताप नारायण सिंगला आपल्या आपल्या कर्तव्यात कसूर करावी लागली. तुमच्या कर्तव्यात तर तुम्ही कसूर नाही केली, पण नात्यांच्या बाबतीत तुम्ही नक्कीच कसूर केलेली. मारणं किंवा जीवन देणं तर परमेश्वराच्या हातामध्ये. तुम्ही तर तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण माझा मुलगा राकेश वाचला. हे तुम्ही काय बोलताय? राकेश जिवंत आहे. जस्टिस आदित्य प्रताप नारायण सिंग, कदाचित तुमच्या मुलीने किंवा मुलाने तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही, पण वास्तव हे आहे की माझा मुलगा राकेश जिवंत आहे. आता परमेश्वराचा हा निर्धार झालेला आहे आणि तुमच्या समोर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता बघण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या जावयाच्या विरोधात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावता की नाही. अतिशय दुःखाची गोष्ट आहे की एक SDM असून सुद्धा तुम्ही कायद्याची अशी थट्टा करताय. मला कधी वाटलंही नव्हतं की कायद्याच्या क्षेत्रात काम करत असून सुद्धा तुम्ही तुमच्या कर्तव्यात अशी कसूर कराल. विश्वास ठेवा, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमचा मुलगा राकेश जिवंत आहे. पण जर तुम्ही त्याला कायद्यापासून लपवून ठेवलंय तर हा एक गुन्हा आहे. शरम वाटली पाहिजे तुम्हाला. जज साहेब, ओरडू नका. तुम्ही ओरडल्यामुळे हकीकत बदलत नाही. मला तर हे वाटतंय की तुमच्या नशिबात हेच लिहिलंय की दरवेळी तुम्ही तुमच्या जावयाच्या विरोधात मृत्यूदंडाची शिक्षा ऐकवाल आणि आपल्याच मुलीला विधवा बनवण्याचे स्वतःच कारण ठराल. तोंडाला लगाम लावा राजेश्वरजी. तुम्हाला तर बहुतेक हेही माहीत नाही की देशद्रोह आणि खुनाच्या खटल्यामध्ये किती फरक असतो. मानसच्यावर देशद्रोही असण्याचा चार्ज नाहीये, फक्त खुनाचा आरोप आहे. फक्त आरोप, तो निरपराध आहे, तो लवकरच सुटून बाहेर पडेल. तुम्ही निघा इथून, जा निघा. आता बघतोच मी की तुम्ही तुमचा लाडका जावई आणि श्रीमती कलेक्टर बाई साहेब आपल्या पतीला वाचवू शकतात की नाही. पण मारणं किंवा जीवन देणं तर परमेश्वराच्या हातात आहे. तुम्ही तर तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण माझा मुलगा राकेश वाचला. राकेश जिवंत आहे. जय हिंद मॅडम. इन्स्पेक्टर, तुमची नक्कीच काहीतरी दिशाभूल झाली आहे, काहीतरी गैरसमज झालाय. आय एम शुअर कोणीतरी कारस्थान रचते मानसला फसवण्यासाठी. नाही मॅडम, माझा कोणताही गैरसमज नाही झाला. इन्स्पेक्टर, कोणीतरी अगदी पद्धतशीरपणे कारस्थान रचलंय म्हणजे तो आपल्याला फसवू शकेल, कायद्याची दिशाभूल करू शकेल. मॅडम, तुम्ही म्हणताय ते नाकारू तर शकत नाही मी, पण मी हेही म्हणू शकत नाही की जी तथ्य आमच्या समोर आले ती खोटी आहेत. पोलीस समशेरचा फोन टॅप करत होते आणि मानस समशेरशी फोनवर बोलत होते. समशेर त्यांच्याशी काही सौदा करणार होता आणि दोघांच्या भेटीचं ठिकाणही पोलिसांना समजलेलं होतं, पण मानस ही गोष्ट समजू शकले नाही. मानसनी समशेरशी सौदा करण्याऐवजी त्याचा खून केला आणि पोलीस वेळेवर तिथे पोहोचले. इन्स्पेक्टर, काय तुम्ही मानसला चाकू मारत असताना पाहिलं? नाही, पण जी तथ्य समोर आलेत आणि जे पुरावे त्यावरून हे स्पष्ट होतं की हा खून मानसनेच केलाय. इन्स्पेक्टर, तुम्ही जरा अजून खोलात जाऊन तपास करा, तुम्हाला नक्कीच काही ना काही मिळेल. मॅडम, तुम्हाला यांना घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता, पण सत्य हे आहे की समशेरचा खून मानसनेच केलाय.
सगळ्या पुराव्यांसकट आम्हाला तिथे समशेरचा मोबाईलही मिळालाय मॅडम, ज्याच्यात समशेरची जबानी रेकॉर्ड आहे. काय? आपल्या जबानीमध्ये समशेरने सांगितलं की पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे त्याने गुलशन सहायच्या विरोधात साक्ष दिली. मला भीती होती की माझ्या जीवाला धोका असू शकतो, म्हणून मी लॉकअप तोडून पळून गेलो आणि धोका अजूनही आहे. तुम्हाला ही रेकॉर्डेड जबानी ऐकायची? वाय नॉट. पोलीस लॉकअप मध्ये पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे मी ही खोटी जबानी दिली होती की दंगल घडवण्यामध्ये गुलशन साहेबांचा हात होता. खरं तर वास्तव हे आहे की दंगल घडवण्यामध्ये SRP एडिटर मानसचा हात आहे आणि त्यानेच मला बाहेर काढलंय. म्हणून वारंवार मला असं जाणवते की माझं तोंड बंद करण्यासाठी माझी ही हत्या केली जाऊ शकते. ही जबानी मी अशासाठी रेकॉर्ड करतोय जेणेकरून वेळ पडल्यावर मला उपयोग होऊ शकेल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे